ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. तहसीलदार कार्यालय पनवेल येथे बाकड्यावर ठेवलेल्या पोलिसाचा फोन अज्ञात इसमाने चोरून नेल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार पदावर धारावी पोलीस ठाणे येथे नोकरी करत असलेले दत्तात्रय हरिभाऊ वरखडे हे 26 मार्च रोजी दुपारी 3:15 सुमारास त्यांच्या मुलीसोबत पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी पनवेल तहसील कार्यालय येथे गेले होते. ते दोघे बाकड्यावर बसले असताना मोबाईल मुलीकडे दिला. तिने तो शेजारच्या बाकड्यावर ठेवला. त्यानंतर मुलगी कागदपत्रे चौकशी करण्यासाठी कार्यालयात उठून गेली. यावेळी मोबाईल त्याच ठिकाणी होता. काही वेळाने मुलीकडे त्यांनी मोबाईल मागितला असता मोबाईल सापडून आला नाही. मोबाईलचा आजूबाजूला शोध घेतला. त्यानंतर मोबाईल फोन स्विच ऑफ आला. अज्ञात इसमाने त्यांच्या ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरून नेला. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.